कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दलजीत, तू का थांबलायस इथे? सर वो कॉलेज खत्म हुआ था ना, तो अश्विनी इथे अकेली रुकी थी, तो उसके साथ उसे कंपनी देने के लिए रुका था सर. प्रोजेक्ट वर्क होतं तर फॅकल्टी मधलं कोणीतरी थांबणं अपेक्षित होत, असं स्टुडंटने एकट्यानं थांबणं बरं नाही. पुढच्या वेळी असंच काही असेल तर तुम्ही थांबा. येस सर, मी पुढच्या वेळेला हे लक्षात ठेवेन आणि खरंच सॉरी. बरं खांडेपारकर, आम्ही येतोय. अश्विनी, तू मला आधी सांगितलं असतंस तर मी सरांशी बोललो असतो. खरं तर मी परमिशन नसताना कॉलेजची लॅब वापरली, त्याचे रिएजंट्स वापरले. आणि सर, हे आपल्याला प्रिन्सिपल सरांना सांगायला हवं. मी अश्विनी, कॉलेजचे रिएजंट्स इक्विपमेंट्स ऑलरेडी तू वापरून झालेले आहेत, आता सरांना सांगून काय उपयोग आहे? पण तुम्हाला जर खूप गिल्टी वाटत असेल तर तुमचे ड्यूज मी तुमच्या रेकॉर्डला लावेन, तुम्ही फायनल क्लिअरन्सच्या वेळेला ते देऊ शकता. दलजीत, तू माझ्याशी खोटं बोलायला नको हवं होतंस. अरे अश्विनी, मैंने वो श्रेयस अंकल को सब बताया था. उन्होंने बोला कि अश्विनी को अभी कुछ मत बताना और सब ये झोल हो गया. सॉरी सर, मी तुम्हाला ना म्हणजे मी आता निघते, मी नंतर येऊन भेटते सर तुम्हाला. सॉरी. तरी मी 10 वेळा सांगत होते, खोटं बोलू नका, तिच्याशी खोटं बोलू नका. आता ती आल्यानंतर प्रचंड चिडणार आहे. तिला काय सांगायचं, कसं समजून सांगायचं तू? तुमचं तुम्ही बघा बाबा, मला ओढू नका उगाच त्याच्यामध्ये. हे तुम सारखं खोटं बोलू काय? मी काय मुद्दा म्हणून खोटं बोललो? ती टेन्शन मध्ये होती म्हणून मी तिला सांगितलं ना. आणि खोटं नव्हतं तू मुळात, फक्त खरं काय ते नाही सांगितलं आणि नंतर सगळं सांगणारच होतो. रिझन काहीही असू दे, पण अश्विनीला हे आवडणार नाही. लास्ट टाइम शिल्पीने आणि मी तिला पॅकेज बद्दलच्या ऑफरनाचं नाही सांगितलेलं ना, केव्हा केवढी चिडली होती. प्रिन्सिपल सरांनी लॅब मध्ये काम करायची परवानगी दिली, ही आयडिया कोणाची होती? अश्विनी, आम्ही सांगणारच होतो तुला, पण जरा उशीर झाला. कधी सांगणार होतो? आणि जर तुम्हाला सांगायचंच होतं तर माझ्याशी खोटं का बोललात तुम्ही? अहो, 2 दिवसापूर्वी तिने मला प्रॉमिस केलं ना की तुला मी सगळं सांगेन, तुझ्याशी खोटं नाही बोलणार, आणि 2 दिवसानंतरच तोडलं. अहो, कॉलेजमधलं माझं ऍडमिशन कॅन्सल व्हायची वेळ आली होती, तेव्हा सगळी कॉलेजची मुलं आणि स्टाफ माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मला कॉलेजमध्ये परत ऍडमिशन मिळालं. आणि आता त्याच कॉलेजमध्ये असं कळत नाही तुम्हा लोकांना? हा, प्रिन्सिपल सरांनी मला या कॉलेजची ब्रँड अँबॅसेडर होशील का असं विचारलं होत. त्यांनीच मला कॉलेजच्या लॅब मध्ये चोरून काम करताना पाहिलं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तरी मी दादाला सांगत होते की वहिनीला आपण खरं सांगून टाकूया. पण Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.